नमस्कार कुक विथ निलम आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना संध्याकाळचं जेवण बनवण्याचा काही काही वेळेला कंटाळा येतोच तर अशावेळी अगदी दहा मिनटामध्ये कमी साहित्यामध्ये आपण एक रेसिपी बनवणार आहोत एकदम टेस्टी अशी ही रेसिपी लागते संध्याकाळच्या जेवणाबरोबरच अगदी तुम्ही हे नाश्त्यालासुद्धा करू शकता एकदम सोपी आहे आणि लगेच होते तर लगेचच सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला आपली रेसिपी बनवून घेण्यासाठी इथे पहा मी एक वाटी मोठे तांदूळ घेतलेले आहेत तर हे जे तांदूळ आहेत ते बिर्याणीचे आहेत जो बिर्याणी बनवण्यासाठी आपण तांदूळ वापरतो तो इथे मी घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कोणता पण बिर्याणी तांदूळ किंवा अगदी दररोजचा भात बनवण्यासाठी तुम्ही जो तांदूळ वापरता तो वापरला तरीसुद्धा चालेल आता हो जो तांदूळ आहे तो आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे है। तर याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि हो तांदूळ दोन पाण्याने आपण स्वच्छ असा धुवून घेणार आहोत तांदळावरती पावडर असते किंवा बऱ्याच वेळेला काही केमिकल्स असतात तर अशा प्रकारे दोन पाण्याने धुतल्यामुळे ते निघून जातात आणि मग आपल्याला भात हा खाताना छान लागतो आणि तो छान बनतो त्यामुळे इथे आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात इथे आता पहा एका पाण्याने तांदूळ स्वच्छ असा धुवून झालेलं आहे आता आपण दुसऱ्या पाण्याने धुवून घेऊयात आपल्या चॅनलवरती अशा अगदी पटकन होणाऱ्या आणि अगदी सोप्या अशा रेसिपीज अवेलेबल आहेत तुम्ही त्या पाहू शकता याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास लाईकसुद्धा करा तरी ते पहा दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये आणखीन पाणी घालून घेऊयात तर साधारणतः तांदूळ हे पूर्ण बुडतील आणि त्याच्यावरती एक इंच पाणी येईल एवढं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे जे तांदूळ आहेत ते आपण पंधरा मिनिट असंच भिजत ठेवणार आहोत आपले तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपली फूडची प्रोसेस करून घेऊयात तरी ते पहा मी एक कुकर गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलं हो आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात ही जी रेसिपी आपण बनवत आहोत ती मी तुपामध्ये बनवणार आहोत तर आता याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तर दोन मोठे चमचे मी याच्यामध्ये साजूक तूप घालून घेते तूप घालून घेण्याअगोदर थोडंसं तेल घालून घेतलं आहे असं केल्यामुळे आपलं जे तूप आहे ते करपत नाही त्यामुळे नेहमी तूप घालण्याअगोदर थोडंसं तेल घालावं इथे आता पहा तूप वितळलेलं आहे आणि ते छान गरमसुद्धा झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये दोन तमालपत्र घालूयात एक चक्री फूल घालायचं आहे यानंतर एक छोटा दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि दोन मिरं घालूयात आता हे खडे मसाले घालून झाल्यानंतर ते तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत खडे मसाले तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालूयात आणि यानंतर इथे मी एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतला आहे तो घालून घेऊयात आता हो जो कांदा आहे तो तुपामध्ये छान असा लालसर परतून घ्यायचा आहे अगदीच करपवून घ्यायचा नाही हलकासा लालसर होसपर्यंत आपण तो भाजून घेऊयात इथे आता पहा कांदा छान लालसर असा परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये एक खास वाटण घालूयात तर इथे पहा मी चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीर घेऊन त्याचं वाटण बनवलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेऊयात आणि हे वाटण आपण तुपामध्ये छान असं परतून घेऊयात कांद्याबरोबर तर इथे हे जे वाटण बनवून घेत असताना जे आपण मिरच्या वगैरे घेतलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायच्यात म्हणजे कोणाला जास्त तिखट हवा असेल किंवा कमी तिखट हवा असेल तर तुम्ही त्यानुसार ॲडजस्ट करून घेऊ हो शकता इथे आता पहा वाटण हे कांद्याबरोबर छान परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूयात तर इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो याच्यामध्ये घालूयात याचबरोबर इथे मी फ्रेश वाटण्याचे दाणे घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊयात तुम्हाला हवा असल्यास तुम्ही फ्रेश वाटण्याऐवजी फ्रोझन वाटाणेसुद्धा वापरू शकता आणि आता हे आपण एक दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे आता या स्टेजला तुम्हाला आणखीन जे काही जिन्नस घालायचे असतील तेसुद्धा घालू शकता म्हणजे तुम्ही बटाटा घालू शकता फ्लावर घालू शकता जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता इथे आता पहा एक दोन मिनिट छान परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे याचबरोबर आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालूयात अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे आणि हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर आपण ते परतून घ्यायचे आहेत आता हे जे सगळे मसाले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता आता हे आपण एक दोन मिनिट परतून घेऊयात इथे आता पहा एक दोन मिनिट झाल्यानंतर हे सगळे जिन्नस आपले तुपामध्ये छान असे परतून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता सुद्धा मस्त असा परतला गेलेला आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत तर पहा आपण तांदूळ जे भिजत ठेवलेले होते ते इथे छान असे भिजलेले आहेत तर या तांदळामधील मी पाणी काढून घेतलेलं आहे आता हे तांदूळ आपण कुकरमध्ये घालून घेऊयात आणि आता हे तांदूळ आपण या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत इथे आपण तांदूळ हे पाणी घालण्या अगोदरच परतून घेत आहोत या मसाल्यामध्ये तुपामध्ये अशा प्रकारे तुपामध्ये किंवा तेलामध्ये तांदूळ अगोदर छान परतले गेले तर आपला जो भात आहे तो चिकट होत नाही छान असा सुट्टा बनतो त्यामुळे असे तांदूळ अगोदर आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत तरी ते आता पहा तांदूळ या मसाल्यामध्ये छान असा परतून झालेला आहे एक दोन मिनिट आपण तो छान परतून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालूयात तर आपण एक वाटी तांदूळ घेतलेला होता त्याच्यासाठी इथे मी दीड वाटी पाणी घालत आहे म्हणजे आपण एक वाटी तांदूळ घेतलेला तो स्वच्छ धुवून पंधरा मिनिट आपण तो भिजत ठेवलेला होता आणि पंधरा मिनिट भिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दीड वाटी पाणी घालणार आहोत हे अगदी योग्य असं प्रमाण आहे याच्यामुळे आपला भात हा छान सुटसुटीत बनतो तर आता छान मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्याच्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर याला मस्त अशी एक उकळी येऊन देऊयात इथे पहा पाण्याला आलेली आहे आता आपण कुकरला झाकण लावूयात आणि या कुकरच्या फक्त तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत खूप जास्त करायच्या नाही कारण जास्त केलं तर आपला भात करपू शकतो त्यामुळे आता याच्यात तीन शिट्ट्या करून घेऊयात इथे आता पहा कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला होता आणि आता कुकर थोडंसं थंड झालेला आहे आता आपण तो उघडून पाहूयात वा मस्त तुम्ही पाहू शकता एकदम अप्रतिम आपला भात झालेला आहे छान आता हो आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा आपला भात झालेला आहे आणि याचा एकसुद्धा तांदूळ तुटला गेलेला नाही आहे अगदी अख्खा आहे असं तांदूळ शिजला गेलेला आहे छान अगदी सुटसुटीत असा भात झालेला आहे मस्त तुम्हाला जेव्हा कधी संध्याकाळचा स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येईल तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमची रेसिपी कशी बनते हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपला कुक विथ निलम ढमाळा हो चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद